नमस्कार अश्विनी, आपलं स्वागत करीत आहे वायजा आई स्वयंपाकघरात। आज आपण बनवूया मेथीचा खाकरा। इकडे आपण एक मोठी वाटी गव्हाचं पीठ आहे, यात एक मोठा चम्मच हिरवी मिरची जी आपण बारीक ठेचून घेतली आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या ज्या आपण बारीक ठेचून घेतल्या आहेत, 1 छोटा चम्मच ओवा, 1 छोटा चम्मच तीळ, 1 छोटा चम्मच पिठी साखर, 1/2 चम्मच हळद, 1/2 चम्मच आमचूर पावडर, चवीप्रमाणे मीठ, एक वाटी मेथी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे, व्यवस्थित एकत्र करून घेऊया। यात 1 चम्मच तेल मोहनाकरिता, हे छान एकत्र करून घेऊया। यात थोडं पाणी टाकूया आणि व्यवस्थित मळून घेऊया, व्यवस्थित चिरून घेऊया। हे आपल्याला एकदम सहील नाही मळायचं आहे, थोडं जरासं कडकच ठेवायचं आहे। म्हणून त्यात एकदम पाणी नाही टाकायचं आहे, आवश्यकता पडली तर आपण पुन्हा थोडं पाणी टाकून पुन्हा एकत्र चिरून घेऊ शकतो, एकदम पाणी नाही टाकायचं आहे। खाकऱ्याचं पीठ छान असं व्यवस्थित चुरून घ्यायचंय। यावर थोडं तेल लावूया, आणि साधारण 20 मिनिटं आपल्याला हे पीठ असंच साईडला ठेवून द्यायचंय। आपलं पीठ चुरून तयार आहे, साधारण 20 मिनिटं आपल्याला हे असंच साईडला ठेवून द्यायचं आहे। 20 मिनिटं झालेत, आता आपण खाकरा बनवायला घेऊया। इकडे आपण तवा तापत ठेवलाय, यावरती आता आपला खाकरा भाजून घेऊया। खाकरा हा आपल्याला मध्यम आचेवरतीच भाजायचा आहे, फुल फ्लेम वरती नाही। आपण याला पलटवून घेऊया। हे खाकरा प्रेस करायचा आहे, याने छान दाबून घ्यायचं आहे। खाकरा फुलता कामा नाही आहे, नाही तर तो कुरकुरीत होत नाही, म्हणून याचा छान प्रेस करत त्याला भाजायचं आहे। यावर थोडं तेल लावून घेऊया। छान सोनेरी रंग येऊस्तोवर आपल्याला खाकरा अशाच पद्धतीने भाजायचा आहे।
हव्या त्या आकारात आपल्याला खाकरा बनवता येतो. बघा छान रंग आला आहे, अजून थोडा वेळ होऊ देऊया. यापूर्वीही आपण बायजाई स्वयंपाकघरात कोथंबिरीचा खाकरा बघितलाच होता, डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक बघू शकता. हे बघा छान आपला खाकरा झालाय, सर्व करून घेऊया. आपले मेथीचे कुरकुरीत खाकरे सर्व होऊन रेडी आहेत. छान कुरकुरीत झाले ते बघा. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थ पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटही द्याल. नमस्कार.